नमस्कार, तरुण भारतच्या ऑनलाइन पेज मध्ये स्वागत। आणि आपण सध्या पाहत आहोत ती गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी। तरुण भारत देखील या निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहे आणि प्रत्येक अपडेट आपण तुमच्या पर्यंत पोहोचवत आहोत। गोव्याच्या राजकारणात काय होणार, गोव्याचं राजकारण बदलणार का गोव्याच्या सत्तेवर पुन्हा एकदा भाजप बसणार, या संबंधित आपण चर्चा करणार आहोत। आणि आपल्या सोबत तरुण भारतचे संपादक सर सागर जावडेकर सर आहेत आणि ज्येष्ठ बातमीदार जय नाईक सर सुद्धा आहेत। सर, तरुण भारतच्या ऑनलाइन कट्ट्यावरती आपलं स्वागत। आणि आपण आता सध्या या गोव्याच्या राजकारणाविषयी चर्चा करणार आहोत। खरं तर गोवा हा पर्यटनाचा हब मानला जातो, या गोव्यावर प्रत्येकालाच ताबा मिळावा अशी इच्छा आहे। पण या एकूणच या येऊ घातलेल्या राजकारणात काय सध्याची परिस्थिती आहे हे जरा सांगा। गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार या ठिकाणी आहे। मागील 2017 जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जी सरकार खरं म्हणजे गेलेलं होतं, 13 आमदार या सभागृहात निवडून आले। विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 21 आमदार लागतात आणि काँग्रेसकडे 17 आमदार होते। एकूण जर पाहिलं तुम्ही तर 27 आमदार हे विरोधी पक्षामध्ये निवडून आलेले होते, म्हणजे अर्थात सत्ता स्थापन करणं भारतीय जनता पक्षाला शक्य नव्हतं। अशा परिस्थितीत देखील विरोधी पक्षाची माणसं त्यांनी बरोबर घेतली आणि त्यांनी हे सरकार स्थापन केलेलं होतं। आता परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाला सध्या बहुमत आहे विधानसभेमध्ये, परंतु या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी अशा काही व्यक्तींना उमेदवारी दिली, त्यामुळे पक्षाची एक पार्टी विथ अ डिफरन्स अशी जी एक इमेज होती, प्रतिमा होती, त्या प्रतिमेला थोडा धक्का बसलेला आहे। आणि आता प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांना करावी लागते सध्या गोव्यामध्ये। म्हणजे असं नाही आहे की स्पष्ट बहुमत भारतीय जनता पक्षालाच मिळेल असं काय आहे, इथे बरेच काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। ह्या मुद्द्यांकडे जर तुम्ही लक्ष द्याल, ते मुद्दे जर पाहिले तर यातील काही मुद्द्यांवरती भारतीय जनता पक्ष काही उत्तर देऊ शकलेलं नाही आहे। आता घराणेशाहीवरती त्यांनी 2012 निवडणूक जिंकली होती, त्यावेळी भारतीय जनता पक्षाची एक लाट गोव्यामध्ये आली होती, परिवर्तनाची लाट होती। आज नेमकं काय परिस्थिती आहे हे अद्याप सांगणं कठीण आहे, परंतु निश्चितच 2012 जर पुनरावृत्ती जर गोव्यामध्ये जर होणार असेल तर ती निश्चितच सत्ताधारी पक्षासाठी असणार नाही आहे, ती विरोधी पक्षासाठीच असते। म्हणजे जशी 2012 परिवर्तनाची लाट आली तशी परिवर्तनाची लाटचं अद्याप चित्र दिसत नाही आहे। पण हे तेवढंच खरं आहे की सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर म्हणजे प्रस्थापितांविरुद्धची जी एक नाराजी आहे मतदारामध्ये, ती नाराजी निश्चितच आहे। आणि त्या नाराजीतून पक्षाला सत्ता स्थापन करायला फार प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि फार संघर्ष करावा लागेल। खरं सर, 2017 जे काही राजकारण झालं, काँग्रेसचे काही आयते जे उमेदवार आहेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांनी प्रवेश केल्यानंतर जे कोणी भाजपमध्ये अगोदर पूर्वीपासून प्रस्थापित होते त्याचा मत विभाजनाचा फटका तो भाजपला आता बसू शकतो अशा पद्धतीचं वातावरण इथं तयार झालेलं आहे। आणि जे कोण आयते जे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जे उमेदवार आहेत त्यांना देखील आता तिकीट दिलं, त्यामुळे जे कोणी इच्छुक होते या सगळ्या गोष्टीमुळे ते देखील आता भाजपवरती नाराज आहेत, त्याचा फटका आता भाजपच्या राजकारणाला बसू शकतो। निश्चितच बसू शकतो आणि तशी परिस्थिती आहे। कसं आहे की गोव्यातले मतदारसंघ हे तसे छोटे आहेत, देशाच्या इतर भागाच्या तुलनेमध्ये हे आमचे मतदारसंघ फार छोटे आहेत। आणि सरासरी आपल्याकडे 29,000 एकेका मतदारसंघामध्ये आहेत। गोव्याची एकूण लोकसंख्या ही जवळजवळ 16 ते 17 लाख एवढी आहे, 11 लाख आणि त्याच्या 64,000 हे मत गोव्यामध्ये, हे 40 मतदारसंघ आहेत। आता स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी 21 जणांचं पाठबळ लागतं, पण गोव्याची परिस्थिती अशी आहे की पेपर थिन किंवा वेफर थिन मेजॉरिटी ही गोव्याला चालत नाही, कारण छोटं राज्य असल्यामुळे पक्षांतर किंवा विभाजन करायला फार सोपं जातं। पण आता जी परिस्थिती जर तुम्ही लक्षात घेतली तर एक तुम्हाला चित्र असं स्पष्ट दिसेल की गोव्यामध्ये सध्या तरी स्पष्ट बहुमत कोणत्याही पक्षाला मिळणं कठीण आहे। आणि भारतीय जनता पक्षामधील जे नाराजी घटक जे आहेत, नाराज झालेले घटक आहेत, हे घटक अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत। ती कामगिरी नेमकी कोणती असेल तर तुमच्या लक्षात येईल की ही कामगिरी अशी असेल की ते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काम करतायत। आणि ह्या मतविभाजनाचा लाभ अनेक मतदारसंघामध्ये
विरोधी पक्ष असलेला प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष निश्चितच मिळवू शकतो. सर, गोवाची विधानसभा निवडणूक आहे ती एकदा एका ठळक मुद्द्याने पुन्हा एकदा चर्चेत आली देशाच्या राजकारणात, कारण ज्या मनोहर पर्रिकरांनी पणजीमध्ये किंवा गोव्यामध्ये भाजप विस्तारण्याचं काम केलं त्यांच्याच मुलांना आता अपक्ष म्हणून निवडणूक लढावं लागते, त्यामुळे पुन्हा एकदा उत्पल पर्रिकर हे या गोव्याच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरत आहेत. पण ते नेमकं काय त्या ह्याच्या संदर्भात तुम्ही सांगू शकता? परिस्थिती अशी आहे की उत्पल पर्रिकर हे मनोहर पर्रिकरांचे चिरंजीव, आणि खरं म्हणजे 2019 मनोहर पर्रिकरांचं ज्यावेळी निधन झालं त्याचवेळी खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी देणं गरजेचं होतं, आणि ती त्यावेळी जर उमेदवारी दिली असती तर आज जी भाजपला जी फार मोठी समस्या ला सामोरं जावं लागतंय ती गरज पडली नसती. आत्ता परिस्थिती अशी आहे की उत्पल पर्रिकर हे जरी भारतीय जनता पक्षामध्ये फार मोठे सक्रिय नसले तरी एक सहानुभूतीची लाट ही त्यांच्या बाजूला आहे, आणि आता ते आपल्याला पाहावं लागेल ही नेमकी लाटेचा वापर ते कशा पद्धतीने करतात आणि कशा पद्धतीने ते प्रॅक्टिकली हे जिंकून येण्यासाठी उपयुक्त ठरतात हे बघावं लागेल आपल्याला. तुम्ही आता या पणजी मतदारसंघामध्ये ज्येष्ठ पत्रकार म्हणून राहिला आहात, पणजी मतदारसंघामध्ये जे काही तिरंगी लढत आहे अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर असतील, भाजपचे बाबूश मुनसेरा असतील किंवा काँग्रेसचे एल्विस गोम्स असतील, काय एकूण चित्र वाटतं या संपूर्ण परिस्थितीचं? कुणाला याचा फायदा होऊ शकतो? उत्पल पर्रिकर अपक्ष लढल्याने याचा फायदा कुणाला होऊ शकतो? बाबूश मुनसेरात गेल्या 5 वर्षापासून 2 एक आमदार झालेले आहेत तिकडेचे, आणि त्यांनी उमेदवारी मिळण्यापूर्वी आपण कॅसिनो इथून हटवणार असं एक मोठं आश्वासन दिलं होतं 100 दिवसात, त्याचबरोबर बाकी सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. पण आज परिस्थिती पाहिली तर त्यात ते 100% अयशस्वी ठरले आहेत असंच चित्र आहे आणि लोकांची तशीच भावना आहे. परंतु बाबूची दुसरी बाजू म्हणजे असं लोक बोलतात की ते अडल्या नडल्याला वेळोवेळी मदतही करतात आणि ती आर्थिक मदत मिळाल्याने लोक जरी त्यांनी शहरासाठी राजधानीसाठी किंवा मतदारसंघासाठी काही कार्य केलं नाही असं म्हणणारे लोक आहेत, त्याचबरोबर बाबूचा आम्हाला वेळोवेळी आर्थिक फायदा होतो असंही म्हणणारे इथे लोक आहेत. आता राहता राहिले जसे सरांनी सांगितले की उत्पल पर्रिकरांना त्यांच्या वडिलांचे निधन लगेच उमेदवारी मिळायला हवी होती, पण भाजपची त्यांची रणनीती त्यांना आतील गोष्टी माहीत असतात ती का नकारली असेल ते त्यांचं ध्यान आढावं. पण उत्पलचं सामाजिक एवढी वर्षात सामाजिकदृष्ट्या ते डायरेक्ट बाहेर आले नाही आणि माणूस कितीही वर्ष एखाद्या मतदारसंघ राहिला म्हणून तसं लोक परिचय होतो असं नसतो, तो स्वतः येऊन त्यांनी सामाजिक कार्य केलं पाहिजे आणि आज त्यांच्यापर्यंत जी सिंपथीची लाट आहे ती केवळ त्यांच्या वडिलामुळे आहे. आता तिसरा उमेदवार एल्विस गोम्स याने कालच आम्हाला एक मुलाखत दिली की तो म्हणतो की आपल्याला खूप लोकांची सहानुभूती मिळत आहे, आपल्याकडे पैसे नाहीत पण लोकांना हे दोन्ही उमेदवार म्हणजे BJP चेच पडतात असं त्यांचं मत होतं कालचं म्हणजे आम्ही मुलाखत घेतली त्याच्यात, त्यामुळे त्या दोघां कुणालाही मत दिला तर ते भाजपलाच जाणार असा विचार करून लोक आपल्याला मत देतील असं त्यांची भावना आहे. हां, भाजपबद्दलचा शेवटचा प्रश्न, खरं पाहायला गेलं तर भाजप गेली 10 वर्ष गोव्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या पद्धतीनं खाण व्यवसाय संदर्भात मागील 5 वर्षे सुरू करण्याच्या घोषणा त्यांनी केली होती मात्र अद्याप देखील करू शकले नाहीत. बरेचसे खाण व्यवसायावर इथले बरीचशी जनता अवलंबून आहे, त्याचा फटका भाजपला बसू शकतो. हे बघा, डिचोली, सत्तरी, सांगे, काही भाग केपे एवढे जे तालुके आहेत आणि फोंडा तालुका हे बरेचसे याच्यातली भाग हे खाणपट्ट्यामध्ये येतात आणि गेली 7 वर्ष होय 7 वर्ष होऊन गेले, 2012 गोव्यातील खाण व्यवसाय हा पूर्णतः ठप्प झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. आज जर तुम्ही खाण क्षेत्रामध्ये जर जाल, खुद्द मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघामधील खाणपट्टा जो आहे त्या खाणपट्ट्यामध्ये जाल तर तुम्हाला अक्षरशः जनतेच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र आहेत भावना. कारण 2012 मनोहर पर्रिकर यांचं सरकार सत्तेवरती आलं, ते भारतीय जनता पक्षाचं सरकार जे स्पष्ट बहुमत घेऊन गोव्यामध्ये प्रथमच विजयी झालेलं होतं. त्यानंतर 2014 ज्यावेळी लोकसभेची जी निवडणूक झाली
त्या निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी आज जे प्रधानमंत्री आहेत त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी गोव्यामध्ये इथे पणजीमध्ये एक विराट सभेला मार्गदर्शन केलं. ती खरं म्हणजे ऐतिहासिक सभा होती ज्यामध्ये 200,000 लोक होते. फक्त तुम्ही आम्हाला सत्ता मिळवून द्या, एका वर्षामध्ये गोव्यातील खाण प्रश्न हा पूर्णतः सोडवू असं त्यांनी जे आश्वासन दिलेलं होतं. आज इसवी सन 2022 आहे आणि त्याच्यानंतर एक निवडणूक होऊन गेली, लोकसभेची दुसरी निवडणूक झाली आणि अद्याप गोव्यातील खाण प्रश्न हा सुटलेला नाही. त्यामुळे जनतेमध्ये जी काही नाराजी आहे ती अर्थातच जनतेची नाराजी ही ज्या विद्यमान जे सरकार आहे त्याला थोडीशी काही वेळा थोडीशी गंभीर पद्धतीची मारक ठरू शकते. धन्यवाद सर या संपूर्ण दिलेल्या मुलाखतीबद्दल. कारण गोव्याचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याचं आश्वासन आहे ते भाजप सरकारनं दिलं होतं. मात्र गोव्यामध्ये आधी अजून देखील काही भाजपला मानणारा वर्ग आहे आणि अंतर्गत जे काही राजकारण आहे किंवा जी मत विभागण्याचा फटका आहे तो आत्ता देखील भाजपला बसू शकतो. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या निकाला दिवशीच आपल्याला कळणार आहे की गोव्यामध्ये सत्ता कोणाची अबाधित राहील हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन दत्ताराज नाईकसह राहुल कडकर, तरुण भारत न्यूज, गोवा, पणजी.